महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. राज ठाकरे हे धाराशिव येथे हॉटेलमध्ये पोहोचताच मराठा आंदोलकांनी तिथे जात गोंधळ घालत घोषणाबाजी केली. धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं. यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं. हॉटेलमध्ये देखील आंदोलकांनी 3 तास आंदोलन केलं. रात्री 9 वाजता 5 जण राज ठाकरे यांना भेटतील असं ठरलं. इन कॅमेरा चर्चा झाली. आंदोलकांनी राज ठाकरे यांना आरक्षण प्रश्नी भूमिका विचारली तेव्हा महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. पाहूयात या चर्चेमध्ये नेमकी काय बातचीत झाली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून. मी आज काय म्हटलं, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर आहे, कोणालाही आरक्षणाची गरज नाही. इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही. आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यात